हाँ चला तर आपण काय करू, आपल्या चित्रकला हा विषयाला सुरुवात करून देणार होता. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक पक्षी घेणार होता आणि पक्षाचं आपल्याला रेखाटन पूर्ण झाल्यानंतर त्या पक्षाचं एकदम डिटेल ड्रॉइंग म्हणजे सोपं कसं करायचं हे बघणार. तर सुरुवातीला काय करू, आपण एक पक्षी काढायचं आहे आणि त्या पक्षाचं सोपी रेखाटन कसं करायचं ते बघायचं आहे. सुरुवातीला मी काय करू दाखवतो, तुम्हाला एक पोपट पडून दाखवतो आणि मग त्यानंतर काय करू आपण त्याचं सोपी रेखाटन बघू. पहा म्हणजे आपल्याला काय करायचं, एक सोपं जे आहे तर ते सोपं आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आणि याचं रंगकाम कसं असतं त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉइंग कसं करायचं त्याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. एकदम सोपी चित्रकला आहे. हा एक चित्र आहे. या चित्राचं तुम्हाला काय करायचं, आपल्याला एकदम सोपं जे चित्र आहे तर ते कसं करायचं तर हे बघायचं. आपण आपण पोपट तुम्हाला दिसतोय तर हा पोपट तुम्हाला काय करायचं, या सिंपल म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये कसं करायचं ते बघा. कशा पद्धतीमध्ये, सोप्या पद्धतीमध्ये कसं करायचं ते बघा. चला आता काय करू, या पोपटचं आपल्याला ड्रॉइंग करायचं. तर ते करताना सुरुवातीला काय करायचं लक्षात घ्या, हे बघा सुरुवातीला हा चेहरा जो आहे तो चेहरा काय करायचा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. हा गोल चेहरा, सुरुवातीला याचा आकार कसा आहे, गोल आकार आहे. त्याच्यानंतरचा हा पार्ट लक्षात ठेवा, हा एक नंबर झाला. त्याच्यानंतर हा पार्ट लक्षात ठेवा, तो पार्ट कसा आहे हे पहा, या पद्धतीने पार्ट आहे बरोबर. हा दुसरा पार्ट आहे. आता तिसरा पार्ट काय करा तुम्ही, इथे या आणि चौथा पार्ट जो आहे तो इथे या. जर या पद्धतीमध्ये हे झालं, त्याच्यानंतर ना तुम्हाला हा एक बेसिक आकार झाला. आता या काय करायचं तुम्हाला, पहिला सुरू हे बघा, ही चोच आणि हा डोळा आपण काढला झालं. म्हणजे हे सोपं आपल्याला ड्रॉइंग करता आलं पाहिजे. हे तिचे पाय झालं, इथपर्यंत अशा पद्धतीने आपण रेखाटन केलं बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, कलर काम करायचं आहे. म्हणजे रेखाटन करताना काय केलं सोपं, त्याच्याबद्दल दुसरे तुम्हाला दाखवतो आणखीन ड्रॉईंग करून. हे पहा सुरुवातीला काय केलं, एक समजलं पहिले सर्कल, त्याच्यानंतरचा पार्ट हा पार्ट दोन, त्याच्यानंतरचा हा एक पार्ट तुम्ही जोडून घ्या आणि हा एक पार्ट तुम्ही काय करायचं जोडून घ्यायचं या पद्धतीने. त्याच्यानंतर ना आपण काय करणार आहोत, इतर हे पहा एक, त्याच्यानंतर ना काय करणार, याच्यानंतर ना दुसरं, हा पक्षी आकाशामध्ये उडतोय फक्त काय करणार, हा बेस जो आहे तो असाच ठेवणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा या साईडला जाणार आहे, इथून कट होणार आहे. त्याच्यानंतर ना हा पार्ट इथं असाच ठेवायचा आहे, हा पार्ट या पद्धतीने. हे पहा हे दोन म्हणजे इथं बसलेलं आहे, इथं आकाशामध्ये तो संचार करतो म्हणजे उडताना आपण पाहिलेलं आहे नाही, दोन पद्धतीने. त्याच्यानंतर ना तुम्हाला हा पोपट तुम्हाला खाली पाहतोय, तुम्हाला काय करायचं फक्त बेसिक काय करताय, एक
आणि त्याच्यानंतर हा पार्ट लक्षात ठेवा, हा पार्ट असा गेला की आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित जमतात। हे पहा, तो खाली पाहतोय या पद्धतीने। आता याचं कलर काम बघा, आपल्याला कलर काम करायचं आहे। कलर काम करताना काय करणार तुम्ही सुरुवातीला, हे पहा हा एक पार्ट पूर्ण रंगवलेला आहे, त्याच्यानंतरचा हा पार्ट पूर्ण एकदा काय करा देऊन घ्यायचा आहे, टोटल दोन। त्याच्यानंतरचा हा पार्ट एक तुम्ही देऊन घ्या, त्याच्यानंतरचा हा एक पार्ट तुम्हाला या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे। जो जर तसंच याच्यामध्ये तसंच करा, हा एक हा दोन, तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे हे पार्ट रंगवायचे, त्याच्यानंतर ना हा एक पार्ट रंगवा, असा टोटल एकदा काय करायचं पूर्ण त्याच्यानंतर इकडे पण तसंच। म्हणजे तुम्हाला एकदा कलर काम जे आहे ते कसं ते बघून घ्यायचा, म्हणजे सोपं तुम्हाला कलर काम सोपं जातं, म्हणजे पक्ष्याची ज्या ज्या हालचाली असतात तर त्या हालचाली सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळतात। हे पहा ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला त्याच्या हालचाली सुद्धा आपल्याला करता येतात आणि हालचाली सुद्धा आपल्या चित्रामध्ये दाखवता येतात। हे झाले, आता याला काय करायचं आपल्याला, हा मी एकदा आउटलाईन करून दाखवतो तुम्हाला। काय केलं, एक पक्षी खाली पाहतोय, त्याच्यानंतर दुसरा पक्षी फक्त बसलेला आहे आणि तिसरा आकाशामध्ये संचार करतोय। याच्यानंतर तुम्हाला काय केलं, आता हे सर्व झालं, त्याच्यानंतर आपण आता काय करू, चोचीला रंग देऊन घेऊ। म्हणजे आपल्याला हे काम करू दे, चोची आहे ती लाल रंगाची तुम्हाला दाखवायचं आहे। हे पहा, या पद्धतीने चोच तुम्हाला दाखवायचा आहे, एक हे दोन, या पद्धतीने तुम्हाला जर आता याला काय करू, थोडस चांगलं दिसण्यासाठी एकदा ब्लॅक आउटलाईन करून घेऊ। पहा, हे पहा इथंपर्यंत आउटलाईन बघा, एक त्याच्यातला हा पार्ट जो आहे तो इथंच आणायचा असा, त्याच्यानंतरचा हा पार्ट तुम्हाला या बाजूला आणि नंतर ना हा इथून असा न्यायचा आहे, हा पलीकडे बाजू असल्यामुळे त्याच्यानंतर ना या पद्धतीने आणि हा त्याचा डोळा आकाशामध्ये उडतोय, त्याच्यानंतर ना इथंही तसंच करणार आपण, त्याच्याला आउटलाईन करून घ्या एकदा, त्याच्यानंतरचा हा एक डोळा दाखवून द्या, त्याच्यानंतर हा पार्ट तुम्हाला इथं आणायचा आहे, त्यानंतर इथं येऊन आपल्याला इथं जरी आपण कम्प्लीट केला तरी चालेल, त्याच्यानंतर ही जी शेपूट असते तर ती थोडीशी लांब दाखवायची, जास्त जास्त पोपटाची कशी असते शेपूट, शेपूट जी असते ती खूप लांब असतं, त्या पण दाखवा। त्याच्यानंतर ना या भागामध्ये म्हणजे तुम्ही आउटलाईन केल्यामुळे काय झालं, चित्राला आकर्षकपणा इकडे आला है नी, आकर्षक चित्र तुम्हाला दिसू लागले। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, ड्रॉइंग कम्प्लीट करून घ्यायचं आहे। पहा झालं, म्हणजे एकच पोपट आहे, पोपटामध्ये तुम्हाला हालचाली दाखवले, म्हणजे काही तो असं बसून काही ती वाकून पाहतोय पाहतोय किंवा खातोय अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये जर मी एखादा तुम्हाला पेरू दाखवला, हे पहा किंवा एखादा तो म्हणजे तो काहीतरी खातोय असं जर दाखवलं तर तो तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये हे दिसणार आहे। हे बघा, हे काहीतरी असं खाताना आपण हे दाखवतोय। त्याच्यानंतर ना आता हे झाडावरती बसलेलं असं गृहीत धरा, हे पहा कुठेतरी एक पक्षी झाडावर बसलेलं आहे असं आपण या ठिकाणी दाखवू शकतो। त्याच्यानंतर ना आपण त्याला जे पान असतात तर ते पान दाखवू शकता, हे पहा
है का नाही म्हणजे आपल्याला काय केलं चित्रकला सोपी कसे दाखवले की आपल्याला हा पोपट आहे तो पोपट फक्त उभा आहे हा पोपट उभा आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय दाखवलं थोडासा वाकलेला त्याची हालचाल दाखवली त्याच्यानंतरचा तो जसा स्थिर तसा उभा राहतो तसा प्रकारचा स्थिर तो समोर पाहण्यासारखा तो हा वरती पाहण्यासारखा आहे त्याच्यानंतर हा तो आकाशामध्ये उडतोय आकाशामध्ये संचार करतोय म्हणजे याची जी ड्रॉइंग आहे तर तुम्ही काय करता डायरेक्ट पोपट असे काढता तर त्यामध्ये तुम्हाला एक काय शिकायचं आपल्याला सोपं शिकायचं आहे सोपं म्हणजे काय आपल्याला करायचं आहे की याची हालचाली दाखवायची आणि सोपं आहे त्याला बेसिक आकार तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीने काढायचा आहे सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला की आकार काढताना काय करायचं सुरुवातीला पहा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आहे की आकार काढताना एक पहिला सुरू बेस काय लक्षात ठेवायचा पहिला सुरू हे पहा हा एक पहिला सुरू लक्षात घ्या त्याचा बेस कसा ठेवा दुसरा आकार हा असा काढायचा दोन झालं त्याच्यानंतर काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला अशी चोच दाखवून घ्या आणि त्याच्यानंतर इथे डोळा दाखवून द्या झालं त्याच्यानंतर आपल्याला जे या पद्धतीने दुसरा आकार घ्यायचा पहिला हा झाला तो पंखाचा आकार आहे लक्षात घ्या याच्यामध्ये दोन रेषा कशा मिळाल्या एक पंखाचा आकार आहे आणि पूर्ण बॉडीचा आकार आहे त्याच्यानंतर काय होईल ह्या ठिकाणी अशा प्रकारे तिची शेपटी दाखवणार आहोत आणि या पद्धतीने त्याची दुसरी शेपटी म्हणजे लांब पद्धतीने दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर हा त्याची पाय असतात तर त्या पाया दाखवणार आहोत म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं सोपं ड्रॉईंग करायचं नंतर क्लिअर करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला कलर काम करायचं आहे कलर काम करत असताना बघा सुरुवातीला हा हिरवा ग्रीन घेऊन घ्या तसाच तो तुम्हाला या पद्धतीने घेऊन घ्यायचा आहे झालं कशा नंतर तुम्हाला काय करायचं आहे चोच दाखवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं डोळा पण दाखवायचा आहे त्याच्यामध्ये काही थोडासा व्हाईट टिपका जर दाखवला तर खूप छान होईल हे पहा या पद्धतीने आणि त्याची शेडलाईट जी आहे ती आणखी चमकते हे पहा म्हणजे जे हायलाईट जे असतात ते आणखीन आपल्याला एकदम ही दिसतात आलं सर या पद्धतीने तुम्हाला काम करायचंय त्याच्यानंतर काय करायचं याला एक आउटलाईन करून घ्या हे पहा हा पार्ट जो आहे हाय गडे सोपं रेखाटन लक्षात या पद्धतीने तुम्हाला सोपी रेखाटणं म्हणजे एखाद्या पक्षाचं आपण पोपट जे आहे तर या पोपटाचं आपल्याला काय करावं आपण सोप्या पद्धतीने रेखाटन आणि सोप्या पद्धतीने कलर काम या पद्धतीने करायचं आहे लक्षात समजलं सर्वांना फोटो घ्या पूर्ण रेखाटलेले त्या चित्राचं काय करू आपण प्रमाण लक्षात ठेवू आता तुम्ही जर पोपट पाहिला या पोपट मध्ये तुम्हाला काय करायचं याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे प्रमाण काढताना सर्वात महत्वाचं काय बघा सुरुवातीला काय करायचं तुम्हाला एक प्रमाण दाखवतो मी तुम्हाला हे पहा म्हणजे प्रमाण काढताना सुरुवातीला काय करायचं तुम्हाला आता हा पोपट आहे त्याचं प्रमाण काढताना आपण काय करतो हा जो पार्ट आहे म्हणजे हा एक पार्ट लक्षात घ्या आणि दुसरा पार्ट प्रमाण लक्षात घ्या याची साईज बघा तुम्ही किती आहे म्हणजे जर पकडा गेला तुम्ही या पद्धतीने तुम्ही जी साईज आहे एक बरोबर याच्यामध्ये तर याच्यामध्ये साधारणतः आपल्याला विचार केला हे एक दोन तीन चार म्हणजे साधारणतः चार म्हणजे एक ही एक हा दोन म्हणजे साधारणतः वरच्या हेडमध्ये खालची दोन डोक्याचं तुम्हाला याची मांडणी करायची आहे आणि जेवढा हा पार्ट आहे जेवढा हा पार्ट तुम्हाला दिसतो जेवढा हा पार्ट तुम्हाला दिसतो तेवढाच तो पार्ट तुम्हाला खाली दाखवायचा आहे म्हणजे याच्या शेपटीचं हे प्रमाण जे आहे ना तर ते पार्ट तुम्हाला इथपर्यंत शेपटी त्याची आली पाहिजे आलं सर या पद्धतीने तुम्हाला प्रमाण दाखवायचं आहे म्हणजे जी शेपटी असते याच्या प्रमाणात हे खाली आपल्याला दाखवता आले होते लक्षात झालं कसं हे पहा एक त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे पहा हे झालं समजा प्रमाण हे प्रमाण
त्याच्यानंतर ना पा हे पहा मी अशा पद्धतीने तुम्हाला काय ड्रॉइंग बनवून देईल. आला सर या पद्धतीत तुम्हाला प्रमाण काढायचं आहे. हा जेवढा पार्ट आहे तेवढा पार्ट तुम्हाला जर लागला तर आणखीन छान दिसून जाईल. म्हणजे याच्या पद्धतीने तुम्हाला पक्षाचं आपल्याला काय करायचं आहे रेखाटन करायचं आहे. म्हणजे हा जो पक्षी आहे तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे रेखाटन करायचं आहे. समजलं सर्वांना?